नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाथीपुरा येथील प्रार्थना स्थळाच्या कमिटीच्या मेंबर्समध्ये वाद सुरू आहे. या वादातून चांदणी चौक परिसरामध्ये माजी नगरसेवक मोहम्मद आरिफ हुसेन यांच्यावर 20 ते 25 जणांनी लाठ्या व तलवारींनी हल्ला केला. या घटनेमुळे चांदणी चौकात तणावपूर्ण वातावरण आहे. हल्ला होताच एकच गोंधळ माजला, धावपळ झाली. नागपुरी गेट पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. हाथीपुरा येथील प्रार्थना स्थळाच्या पदाधिकारी संदर्भात गेल्या 8 दिवसांपासून वाद चालू आहे. हा वाद संपण्याऐवजी आणखी वाढतो आहे. या वादाचं पर्यवसान या जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचं बोललं जात आहे. सोमवारी रात्री 9 वाजता चांदणी चौक येथील उर्दू असोसिएशन स्कूलच्या समोर असलेल्या नगरसेवक हमीद शद्दा यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोहम्मद आरिफ हुसेन सहित काही जण बसलेले होते, तेव्हा अचानक 20 ते 25 जणांनी लाठ्या फरशा व तलवारीने हल्ला केला. काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोरांनी दगडफेक सुरू केली. हल्लेखोरांनी जनसंपर्क कार्यालयात प्रचंड तोडफोड केली. घटनास्थळावर दंगा नियंत्रण पथक, वज्र याशिवाय पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली. हा हल्ला होताच परिसरातील दुकानदारांमध्ये घबराट पसरली व त्यांनी पटापट दुकानं बंद केली. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटक केली आहे, तर 4 जण फरार आहेत. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.